नमस्कार, वी स्कूलच्या प्रशासकीय लॉग इनमध्ये आपले स्वागत आहे. येथे मिशन निपुण भारत या टॅबमध्ये आपण FLN संदर्भात माहिती पाहू शकतो. येथे आपण विविध टॅब्स पाहू शकतो. या सर्व टॅब्सच्या मदतीने आपण निपुण भारत अंतर्गत झालेल्या डेटा एंट्रीवर आधारित सर्व जिल्ह्याची माहिती पाहू शकतो. डिस्ट्रिक्ट समरी या टॅबमधून आपण संपूर्ण जिल्ह्याची माहिती पाहू शकतो. यासाठी आवश्यक ते वर्ष आणि महिना निवडून झाल्यावरती सर्च या बटणावरती क्लिक करावे. आपण स्तरनिहाय विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकतो. मराठी वाचन या विषयासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची टक्केवारी येथे दिसत आहे. सर्वात शेवटी त्यांची संख्या देखील आपण पाहू शकतो. मराठी वाचन या विषयासाठी 19% विद्यार्थी शब्द स्तरावर, 22% विद्यार्थी वाक्य स्तरावर आणि जवळपास 23% विद्यार्थी परिच्छेद स्तरावर आहेत अशी माहिती आपण मिळवू शकतो. अशीच माहिती आपण इंग्रजी वाचन आणि FLNच्या इतर सर्व विषयांसाठी देखील मिळवू शकतो. येथे असलेल्या फिल्टर या ऑप्शनमधून आपण ब्लॉक, शाळा, माध्यम, इयत्तानिहाय माहिती देखील पाहू शकतो. याच स्वरूपात माहिती आपण ब्लॉक लेवलवर पाहण्यासाठी ब्लॉक समरी या टॅबचा वापर करू शकतो. येथे हवे ते वर्ष आणि महिना निवडल्यानंतर आपल्याला हवा तो ब्लॉक निवडून सर्च या बटणावरती क्लिक केल्यास त्या त्या ब्लॉकची FLN स्तरांची माहिती आपण पाहू शकतो. याच पद्धतीने केंद्र समरी या फीचरमध्ये आपण केंद्रातील सर्व माहिती मिळवू शकतो. त्यासाठी आवश्यक ती माहिती भरून झाल्यानंतर सर्च या बटणावरती क्लिक करा. आपण केंद्र स्तरावरचे ग्राफ्स इथे पाहू शकतो. स्कूल समरी या ऑप्शनमध्ये देखील आपण आवश्यक ती माहिती भरल्यानंतर शाळा लेवलवरची सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण येथे पाहू शकतो. आणखीन एक विशेष फीचर म्हणजे प्रोग्रेस ट्रेंड. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा ट्रेंड नेमका कसा आहे याची माहिती ट्रेंडलाईनच्या माध्यमातून आपण या फीचरमधून पाहू शकतो. यासाठी आपल्याला वर्ष, विषय आणि आपल्याला ज्या महिन्यांच्या ट्रेंडलाईन्स पाहायच्या आहेत ते महिने निवडून झाल्यानंतर आपल्याला कोणता ब्लॉक हवा आहे आणि त्यातील माध्यम आणि इयत्ता निवडल्यानंतर सर्च या बटणावरती क्लिक करावे. आपल्यासमोर FLNच्या स्तरानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या ट्रेंड लाईन्स दिसू लागतात. इथे आपण पाहू शकतो की विद्यार्थी शब्द, वाक्य अशा बेसिक लेवल्सवरून परिच्छेद, गोष्ट अशा लेवल्समध्ये प्रगती करताना दिसून येतात. यासंबंधी अधिक माहिती आपण खाली पाहू शकतो. स्टुडंट लेवल डेटा या टॅबमधून आपण विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्यातली FLN स्तराबाबतची प्रगती देखील पाहू शकतो. यासाठी आपण वर्ष, महिना, आपल्याला ज्या ब्लॉकमधील विद्यार्थ्यांची माहिती हवे तो ब्लॉक आणि शाळा निवड झाल्यानंतर ज्या विषयासाठी विद्यार्थ्यांची माहिती हवी आहे तो विषय निवडून सर्च या बटणावरती क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांची स्तरनुसार माहिती आपल्यासमोर उपलब्ध होते. येथे देखील आपण माध्यम आणि इयत्ता असे फिल्टर लावून आणखी सखोल पद्धतीने माहिती घेऊ शकतो. कम्पेअर ब्लॉक्स या फीचरच्या मदतीने आपण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या माहितीची तुलना देखील करू शकतो. यासाठी सर्व बाबी निवडून झाल्यावर सर्च या बटणावरती क्लिक करावे. अशा प्रकारे आपण सर्व तालुक्यांची FLN स्तराबाबतची प्रगती पाहू शकतो. येथे देखील आपण माध्यम आणि इयत्ता निहाय फिल्टर्स लावून डिटेल स्वरूपात माहिती पाहू शकतो. याचप्रमाणे कम्पेअर केंद्र या फीचरमधून आपण सर्व केंद्रांची तुलनात्मक माहिती मिळवू शकतो. आर्वी तालुक्यातील सर्व केंद्रांची माहिती ग्राफद्वारे येथे आपण पाहू शकतो. याच पद्धतीने कम्पेअर स्कूल्स या टॅबमध्ये आपण सर्व माहिती भरल्यावर वेगवेगळ्या ब्लॉक्समधल्या शाळासुद्धा कम्पेअर करू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या केंद्रांमधल्या कोणत्याही शाळा निवडून आपण त्यांची तुलनात्मक माहिती पाहू शकतो. डाउनलोड डेटा या टॅबमधून आपल्याला हव्या त्या वर्षीची आणि हव्या त्या महिन्याची माहिती डाउनलोड करता येते. ही सर्व माहिती एक्सेल स्वरूपात आपण डाउनलोड करू शकतो. अशा प्रकारे आपण वी स्कूलवर संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या माहितीचे अनालिसिस अत्यंत सोप्या पद्धतीने पाहू शकतो. धन्यवाद.